गोळीबार करून 1.5 वर्षांपासून फरार झालेल्या आरोपींना गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात त्यांना यश मिळालंय. दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजता नालासुपारा पूर्वेकडील क्यू अँड क्यू बार समोर फिर्यादी बळीराम गुप्ता आणि राजकुमार गुप्ता हे त्यांच्या दुकानाच्या समोरील बाकड्यावर बसले असताना पाठीमागील फुटपाथवरून अज्ञात आरोपींनी पिस्टलने बळीराम यांच्यावर 2 गोळ्या आणि राजकुमार यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. त्याचबरोबर राजकुमार यांच्यावर कोयत्याने वारही केले. या प्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता. यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र यात आणखीनही आरोपी होते. आरोपी राजकुमार कुशावह आणि धीरज यादव हे दोघे नाव बदलून उत्तर प्रदेश या ठिकाणी लपून बसले होते. गुन्हे शाखा कक्ष 3 ला याची माहिती मिळताच त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचून आरोपींचा जौनपूर ते वाराणसी असा 15 किलोमीटर पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यांना अटक केली. तर आणखीन या गटातील साथीदार असलेल्या रोशन मंडल याला देखील वसई येथून अटक केली आहे. या कामगिरीत गुन्हे अन्वेषण कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक, उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, शंकर शिंदे, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, पोलीस नाईक मनोज सकपाळ, राकेश पवार, अश्विन पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली.